गुड मॉर्निंग एवरीबडी. गेल्या वेळी आपण ऑब्जेक्टिव्ज मेजर ऑफ डिस्पर्सन जे पाहिले, त्यानंतर इंट्रोडक्शन पाहिलं, त्यानंतर डिस्पर्सनची डेफिनेशन पाहिली, त्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ गुड मेजर ऑफ डिस्पर्सन पाहिलं, त्यानंतर ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह मेजर ऑफ डिस्पर्सन म्हणजे काय हे आपण पाहिलं, त्यानंतर वेगवेगळे डिस्पर्शन्स जे आहेत रेंज क्वार्टाइल डिव्हिएशन स्टँडर्ड डिव्हिएशन कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन हे आपण पाहिले, त्यानंतर मेरिट्स अँड डिमेरिट्स त्या त्या मेजर ऑफ डिस्पर्शनचे पाहिले, त्यानंतर क्वार्टाइल डिव्हिएशन किंवा सेमी इंटरक्वार्टाइल रेंज म्हणजे काय ते आपण पाहिलं, त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स आपण पाहिले, त्यानंतर व्हेरियन्स म्हणजे काय ते आपण पाहिलं, व्हेरियन्सचे मेरिट्स आणि डिमेरिट्स आपण पाहिले, त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स हे आपण पाहिलं, त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स पाहिले, त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे एस डी डिवायडेड बाय मी हे आपण पाहिलं, कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय ते पाहिलं, त्याचा उपयोग कुठं होतो हे पाहिलं, सी व्हीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन बाय मी इंटू 100 हा सिरीजचा फॉर्म्युला आहे. कम्पॅरिझन पर्पजला दोन सिरीजचे कम्पॅरिझन करण्यासाठी आपण हा सिरीजचा उपयोग करतो हे आपण पाहिलं. आज आपण त्याचा पुढचा भाग पाहूया. सुरुवातीला काही एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल फाइंड रेंज क्वार्टाइल डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन सी व्ही फॉर द डाटा. डाटा आहे 43, 42, 48, 35, 65, 12, 67, 88. आता सोल्युशन बघा. टेबल वाईज आपण हा डाटा मानून घेतलेला. पहिला सिरियल नंबर कॉलम आहे, दुसरा एक्साइज म्हणजे ऑब्झर्वेशनचा कॉलम आहे, त्याची बेरीज आपण केलेली आहे. त्यानंतर इथं एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर आहे. त्यानंतर हेच ऑब्झर्वेशन्स एक्साइज जे इथं असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले आहेत. आणि मग आपण रेंज जी आहे मॅक्झिमम मायनस मिनिमम या फॉर्म्युल्याने आपण काढलेलं आहे. या ठिकाणी मॅक्झिमम ऑब्झर्वेशन जे आहे ते 88 आहे आणि मिनिमम ऑब्झर्वेशन 12 आहे, त्यामुळे रेंज काय येणार 88 वजा 12 म्हणजे 76. त्यानंतर अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एक्स आय बाय एन, म्हणजे समेशन ऑफ एक्स आय आपला किती आहे 400 भागिले n म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत. या ठिकाणी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 8 आहेत, 400 भागिले 8 म्हणजे 50 हा तुमचा मीन आला. व्हेरियन्सचा फॉर्म्युला सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर बाय एन मायनस म्यू स्क्वेअर. आता समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअरची बेरीज जी आहे ती 23,744 आहे, तर 23,744 / 8 मीन जो आहे 50 त्याचा वर्ग हे सिम्प्लिफाय करून 468 हा तुमचा व्हेरियन्स आलेला आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ सिग्मा स्क्वेअर म्हणजे 21.6 असा आलेला आहे. त्यानंतर सी व्ही कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन सिग्मा बाय मीन इंटू 100 या फॉर्म्युल्याने व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जर सोडवला तर तुम्हाला 43.267 असं येईल. त्यानंतर फर्स्ट क्वार्टाईल म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे साईज ऑफ एन प्लस 1/4 ऑब्झर्वेशन म्हणजे साईज ऑफ 2.25 ऑब्झर्वेशन. म्हणजे या ठिकाणी काय करायचं, हे जे असेंडिंग ऑर्डरमध्ये ऑब्झर्वेशन्स आहेत त्यातलं सेकंड ऑब्झर्वेशन आणि मग 0.525 × 3rd ऑब्झर्वेशन मायनस सेकंड ऑब्झर्वेशन असं कॅल्क्युलेशन करून मग तुमचं उत्तर जे आहे ते 36.75 असेल. Q2 म्हणजे सेकंड क्वार्टाईल साईज ऑफ 2 × n + 1/4 ऑब्झर्वेशन म्हणजे साईज ऑफ 4.5 ऑब्झर्वेशन असं येईल आणि त्याच टेक्निकने याचं उत्तर 45.5 असं येईल. Q3 म्हणजे साईज ऑफ 3 × n + 1/4 ऑब्झर्वेशन म्हणजे साईज ऑफ 7 + 75 ऑब्झर्वेशन म्हणजेच 82.75 असं येईल. मग क्वार्टाइल डिव्हिएशन म्हणजे Q3 - Q1 / 2 आणि हे सिम्प्लिफाय केलं तर 23 असं येईल. पुढचं उदाहरण ऑप्टेन क्वार्टाइल डिव्हिएशन कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डिव्हिएशन सी व्ही कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन फॉर द फॉलोइंग डाटा. या ठिकाणी ग्रुप डाटा आहे, क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज दिलेले आहेत 10 to 15, 15 to 20, 20 to 25, 25 to 30, 30 to 35 आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज आहेत 3, 12, 34, 21 आणि 7.
आता या ठिकाणी क्वार्टाइल डेविएशन कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन आणि कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन काढण्यासाठी खालील पद्धतीचा टेबल अगोदर आपण केलेला आहे. टेबल नंबर 3.2 असं म्हटलेलं आहे. सीरियल नंबर 1 ते 5 पाच क्लासेस आहेत. लोअर लिमिट त्या त्या क्लासेसचा घेतलेला आहे. अप्पर लिमिट घेतलेला आहे. एफआय घेतलेला आहे. एफआय नंतर एक्साइज घेतलेला आहे आणि मग एफआय एक्साइज असा कॉलम केलेला आहे आणि मग एफआय इनटू एक्साइज स्क्वेअरचा हा कॉलम आहे. तर थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. एफआय इनटू एक्साइजचा स्क्वेअर असा ते आहे. ओके, नंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढलेल्या आहेत. एफ आय एक्साइजची बेरीज घेतलेली आहे, फ्रिक्वेन्सीची बेरीज घेतलेली आहे आणि एफ आय एक्साय स्क्वेअरची बेरीज घेतलेली आहे. ओके, त्यानंतर अरिथमेटिक मीन म्हणजे म्यू समेशन ऑफ एफ आय एक्साय बाय कॅपिटल एन आणि त्यावरच्या टेबलमधल्या व्हॅल्यूज समेशन ऑफ एक्साय एफ आय एक्साय डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी सबस्टिट्यूट केला तर 23.6 येईल. व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. समेशन ऑफ एफ आय एक्साय स्क्वेअर बाय एन मायनस म्यू स्क्वेअर टेबलमधल्या त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय केलं तर 22.48 येईल. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ सिग्मा, याचा स्क्वेअर रूट तो 4.7 येईल. सी व्ही म्हणजे सिग्मा बाय म्यू म्हणजे मीन इंटू 100 सिम्प्लिफाय केला तर 20.08 असेल. त्यानंतर क्वार्टाइल्स आपण काढूया. त्यासाठी अगोदर क्यू वनसाठी एन बाय 4 काढायचा म्हणजे 19.75 येईल. त्यामुळे क्यू वन क्लास 19.25 आल्यानंतर या टेबलमध्ये 19.25 किंवा त्याच्यापेक्षा पुढची व्हॅल्यू कुठली आहे तर 49 आहे. 49 करस्पॉन्डिंग जो क्लास आहे 20 ते 25 हा तुमचा फर्स्ट क्वार्टाइल क्लास आला. ओके, मग त्याच्यावरून एल एच एफ के एफ के मायनस वनच्या या व्हॅल्यूज आल्या आणि मग क्यू वन म्हणजे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी फॉर्म्युला आहे एल प्लस एच बाय एफ के इंटू ब्रॅकेट एन मायनस 4 मायनस एफ के मायनस 1 इज इक्वल टू 20.725. तसं मग मेडियन म्हणजेच क्यू टू या हे काढण्यासाठी अगोदर 2n/4 काढा. ही व्हॅल्यू येईल 38.5. याच्या करस्पॉन्डिंग क्लास जो आहे तो 20 ते 25 होतो, याला क्यू टू क्लास म्हणायचा. मग एल एच एफ के मायनस वनचे व्हॅल्यूज काढल्या, या व्हॅल्यूज या फॉर्म्युलेमध्ये ठेवल्या आणि मग सिम्प्लिफाय केला तर क्यू टूची व्हॅल्यू 23.45 असं येईल. क्यू थ्रीसाठी परत सेम प्रोसिजर, 3n/4 केलं, ती व्हॅल्यू आली 57.75. याच्या करस्पॉन्डिंग क्लास ठरवला. आता बघा, 57.75 करस्पॉन्डिंग क्लास कुठला येतो, 57.75 म्हणजे 70 ही व्हॅल्यू आली. मग त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास कुठला आहे, 25 ते 30 हा क्लास तुमचा काय आला, 25 ते 30 हा तुमचा क्यू थ्री क्लास आला. मग याच्यावर एल एच एफ के मायनस वनच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये ठेवल्या, क्यू थ्रीची व्हॅल्यू आली 27.08. मग क्वार्टाइल डेविएशन म्हणजे क्यू थ्री मायनस क्यू वन बाय टू इज 3.229. कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन म्हणजे क्यू थ्री मायनस क्यू वन डिवाइडेड बाय क्यू थ्री प्लस क्यू वन. या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवून सिम्प्लिफाय केलं तर याचं उत्तर 0.13537 असेल. पुढचं उदाहरण बघूया. कॉम्प्युट रेंज कोएफिशिएंट ऑफ रेंज क्वार्टाइल डेविएशन आणि सी व्ही म्हणजे कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन फॉर द फॉलोइंग डाटा. डाटा आहे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा, एक्साय एफ आयच्या स्वरूपात डाटा आहे. 5, 10, 15, 20, 25, 30, 35 फ्रिक्वेन्सीज आहेत 1, 3, 10, 15, 12, 12, 7 असं. करस्पॉन्डिंग टेबल आपल्याला इथं केलेलं आहे. सिरियल नंबर 1 ते 7 आहेत कारण 7 ऑब्झर्वेशन्स आहेत. एक्साइज मांडलेले आहेत, फ्रिक्वेन्सीज मांडलेले आहेत, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज घेतलेले आहेत. एफ आय एक्साय आणि एफ आय एक्साय स्क्वेअर घेतलेलं आहे. मग एफ आयची बेरीज 7 आलेली आहे, एफ आय एक्सायची बेरीज 13.90 आलेली आहे आणि एफ आय एक्साय स्क्वेअरची व्हॅल्यू 35,450 अशी आलेली आहे. त्यानंतर मग फॉर्म्युला घ्यायचा रेंजचा, एक्स मॅक्स मायनस एक्स मीन मॅक्झिमम मायनस मिनिमम ऑब्झर्वेशन व्हॅल्यूज ठेवून सिम्प्लिफाय केला तर 30 असं येईल. या ठिकाणी मॅक्झिमम ऑब्झर्वेशन कोणतं आहे, 35 आहे आणि मिनिमम 5 आहे. 35 वजा 5 म्हणजे 30. ओके, त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ रेंज एक्स मॅक्स मायनस एक्स मीन डिवायडेड बाय एक्स मॅक्स प्लस एक्स मीन म्हणजे 30/40 असं येईल, म्हणजे 0.75. अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला समेशन ऑफ एफ आय एक्स आय बाय एन, समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती आहे, एफ आय एक्सआयची बेरीज 1390 आहे. 1390/60 जर केलात तर तुम्हाला 23.17 असं येईल. व्हेरियन्सचा फॉर्म्युला समेशन ऑफ एफ आय एक्सआय स्क्वेअर बाय एन मायनस म्यू स्क्वेअर, इथं समेशन ऑफ एफ आय एक्सआय स्क्वेअर सबस्टिट्यूट करा, डिवायडेड बाय एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी घ्या, वजा हा जो मीन आहे 23.17 त्याचा स्क्वेअर करा, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला उत्तर 54.14 असं येईल. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे 54.14 स्क्वेअर रूट म्हणजे 7.358 असेल. कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे सिग्मा बाय म्यू इंटू 100 31.76 असेल.
मग फर्स्ट क्वार्टाइल काढण्यासाठी क्यू वन ची व्हॅल्यू काढण्यासाठी एन बाय फोर काढला तो 15 आला. 15 करस्पॉन्डिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायचं, 15 किंवा 15 जास्त असणारी व्हॅल्यू म्हणजे 29 आहे, 29 करस्पॉन्डिंग जे काही एक्स ची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी पंधरा आहे. एक मिनिट, आणि मग त्याच्या करस्पॉन्डिंग जी एक्स ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्ही काय करायचं आहे, फर्स्ट क्वार्टाइल म्हणून घ्यायचं आहे. 29 करस्पॉन्डिंग एक्स ची व्हॅल्यू आहे 20, त्यामुळं या ठिकाणी फर्स्ट क्वार्टाइल जो आहे तो 20 असा येईल. ओके, इथं जरा चुकलेलं आहे. त्यानंतर क्यू टू, टू एन बाय फोर काय केलं तर त्याची व्हॅल्यू येते 30, आणि 30 किंवा त्याच्यापेक्षा पुढची व्हॅल्यू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघितलात तर 41 येतं. मग 41 करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू किती आहे, 25 आहे. 25 ही तुमची काय येणार, सेकंड क्वार्टाईलची व्हॅल्यू येणार. थर्ड क्वार्टाईल काढण्यासाठी 3n/4 हे 45 आलेलं आहे. 45 करस्पॉन्डिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायचं आहे, 53 आलं, 53 करस्पॉन्डिंग 30, त्यामुळं 30 ही तुमची थर्ड क्वार्टाईलची व्हॅल्यू येणार आहे. हे 4, 5, 6 व्हॅल्यू चुकलेले आहे. क्वार्टाईल डिव्हिजन म्हणजे Q3 - Q1/2 म्हणजे 30 - 20/2 म्हणजे 10/2 म्हणजे 5 येणार. क्वार्टाईल डिव्हिजन जे आहे ती व्हॅल्यू 5 येते या ठिकाणी. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, टू वर्कर्स ऑन द सेम जॉब शो द फॉलोईंग रिझल्ट ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. वर्कर ए वर्कर बी आहे, मीन टाईम ऑफ कम्प्लिटिंग द जॉब, एखादं काम दोघांनाही दिलेलं आहे. ए हा कामगार जो आहे तो 30 मिनटात तो काम पूर्ण करतो आणि बी कामगार जो आहे तो 25 मिनटात करतो. स्टँडर्ड डिव्हिएशन जो आहे ते एसाठी 6 आहे आणि बीसाठी 4 आहे. विच वर्कर अपियर्स टू बी मोर कन्सिस्टंट इन टाईम टू ही रिक्वायर्स टू कम्प्लीट द जॉब. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. विच वर्कर अपियर्स टू बी फास्टर इन कम्प्लिटिंग द जॉब, याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. यासाठी अगोदर काय करायचं, आपल्याला सी वी काढायचं असेल. एस डी बाय मीन इंटू 100, सिग्मा एक्स बाय एक्स बार इंटू 100. पहिल्यासाठी 6/30 × 100 म्हणजे 20 येणार, दुसऱ्यासाठी 4/25 म्हणजे 100 म्हणजे 6 येणार. आता यातला सी वी जो आहे तो बीचा कमी आहे. सी वी ऑफ बी इज लेस दॅन सी वी ऑफ ए. द वर्कर बी अपियर्स टू बी कन्सिस्टंट इन द टाईम ही रिक्वायर्स टू कम्प्लीट द जॉब. आणि सेकंड बीटचं उत्तर जे आहे, फास्टर जे आहे, एक्स बार बी म्हणजे वेळ जो आहे तो सेकंड वर्करला कमी लागतो फर्स्ट वर्करपेक्षा, कारण एक्स बार बी इज लेस दॅन एक्स बार ए असल्यामुळं. दॅट इज ऑन एन ॲव्हरेज द वर्कर बी टेक्स लेस टाईम दॅन वर्कर ए टू कम्प्लीट द जॉब. द वर्कर बी अपियर्स टू बी फास्टर इन कम्प्लिटिंग द जॉब. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ कंबाईंड सीरीज, आपण स्टँडर्ड डेव्हिएशन बघितलेलं आहे. जसं कंबाईंड मीन काढता येतं तसंच कंबाईंड स्टँडर्ड डेव्हिएशन काढता येतं. ॲज ऑलरेडी पॉइंटेड आउट, स्टँडर्ड डेव्हिएशन इज सुटेबल फॉर अल्जेब्रिक मॅनिप्युलेशन्स. मेरिट डिमिनिटमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. दॅट इज इफ वी आर गिवन द ॲव्हरेजेस द सायजेस अँड स्टँडर्ड डेव्हिएशन्स द डिफरंट सिरीज, दस X1 bar, X2 bar, XK bar आर द मीन्स, N1, N2, NK आर द सायजेस, अँड Σ1, Σ2, Σ K आर द स्टँडर्ड डेव्हिएशन्स ऑफ के सिरीज रिस्पेक्टिवली. Then the standard deviation sigma of the combined series of size capital N is equal to N1 plus N2 plus so on plus NK is given by sigma is equal to square root of N1 into bracket sigma 1 square plus D1 square plus N2 into sigma 2 square plus D2 square plus dash dash plus NK into sigma K square plus DK square divided by N1 plus N2 plus NK. किती इज आहे, दोन सिरीज असतील तर यातले दोनच टर्म येणार, तीन असतील तर तीन टर्म घ्यायचे, के असतील तर के टर्म. इन जनरल मी इथं दिलेलं आहे. पेअर डी वन म्हणजे काय घ्यायचं, X1 bar - X bar हा कंबाईंड मीन असणार. DK म्हणजे XK bar / X bar असणार. अँड एक्स बार काय, कंबाईंड मीनचा फॉर्म्युला N1 X1 bar + N2 X2 bar + NK XK bar / N1 + N2 + NK इज मीन ऑफ कंबाईंड सिरीज. एक्झाम्पल एक बघूया. Calculate the standard deviation of the combined group of 500 items from the following data. Group 1, Group 2, Group 3 असं दिलेलं आहे. नंबर ऑफ आयटम्स आहेत 100, 150, 250. अरिथमेटिक मीन आहे 50, 55, 7. व्हेरियन्स आहे 100, 121, 144. स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, द अरिथमेटिक मीन ऑफ कंबाइंड ग्रुप ऑफ 500 आयटम्स इज गिवन बाय
x bar is n1 x1 bar plus n2 x2 bar plus n3 x3 bar divided by n1 plus n2 plus n3 magache je mane fakt 3 term getlele ani ya madhe ya values table simplify kela tar combined mean yil 56.5 ase yil tyamule d1 je ahe x1 bar minus x bar mhanje ha vaja 6.5 yil d2 x2 bar minus x bar vaja 1.5 yil ani d3 x3 bar minus x bar ha adhik 3.5 yil the standard deviation of combined group of 500 atoms is given by हा कंबाइंड स्टैंडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला आपण वरचा लिहिलेला आहे यातल्या तीन टर्म आपण घेतलेले आहेत कारण तीन ग्रुप्स आहेत म्हणून यामध्ये व्हॅल्यूज ठेवून सिंपलीफाय केलात तर तुम्हाला कंबाइंड स्टैंडर्ड डेविएशन 11.98 असेल देयरफॉर द स्टैंडर्ड डेविएशन ऑफ द कंबाइंड ग्रुप ऑफ 500 एटम्स इज 11.98 एग्जांपल इथं दिलेलं आहे पुढचं याच्यावर आधारित फॉर अ ग्रुप ऑफ 10 ऑब्जर्वेशन्स ऑन अ व्हेरिएबल द मीन एंड द स्टैंडर्ड डेविएशन आर कॅल्क्युलेटेड देयर वेअर these were 50 and 5 mean 50 and standard deviation 5 respectively but in these computations the observations 49 and 60 were misread 14 ani 60 he chukiche ghetlele ahet as 40 and 60 respectively actually 14 paije hota to 40 ghetlele ahe 16 paije hota to 60 ghetlele ahe find the correct mean and standard deviation mya sathi calculations kase karayche ba due to misreading the values of the sum of observation summation of xi and summation of xi square will incorrect chukicha observation ghetli ki chukicha sum yenar and chukichi sum of square yenar so we shall have to find the corrected sums agudar corrected beriza gyatikani ghetle paije here we have given that mean x bar 50 ahe standard deviation sigma 5 ahe number of observation 10 ahe tyamule incorrect summation of xi mhanje n into x bar mhanje 10 gunle 50 sa 500 ha hi ji beriz ahe ti chukichi ahe त्यानंतर वी हैव सिग्मा स्क्वेअर चा फॉर्म्युला काय 1 अपॉन n समेशन ऑफ xi स्क्वेअर माइनस x बार स्क्वेअर याच्यावरून समेशन ऑफ xi स्क्वेअर ची व्हॅल्यू n इनटू सिग्मा x स्क्वेअर प्लस x बार ब्रैकेट स्क्वेअर ओके सिग्मा स्क्वेअर प्लस x बार स्क्वेअर असा आहे त्यामुळे 10 इनटू 25 प्लस 2500 आणि सिंपलीफाय केलं तर 25250 असे येणार now incorrect summation of xi can be obtained by subtracting incorrect values and adding correct values chukiche observations vaja karayche ani correct observation add karayche tama corrected summation of xi incorrect summation of xi asha patane 518 hi correct beriz ahe tama corrected mean is corrected sum by n mhanje 518 bhagile 10 mhanje 51.8 ase na similarly correct summation of xi square mhanje 25250 वजा 40चा वर्ग अधिक 16चा वर्ग ही चुकीची ऑब्जर्वेशन ते यावर त्यांचा वर्ग वजा करायचा अधिक काय करायचं करेक्ट ऑब्जर्वेशनच्या वर्गांची बेरीज 14चा वर्ग अधिक 60चा वर्ग मग या ठिकाणी 27190 असेल हेन्स करेक्ट सिग्मा स्क्वेअर 1 बाय n इनटू समेशन ऑफ xi स्क्वेअर वजा करेक्ट मीनचा वर्ग मग एक सिंपलीफाय केला तर 35.76 असेल करेक्ट स्टैंडर्ड डेविएशन जो है याचा स्क्वेअर रूट 5.9799 करेक्ट मीन इज 51.8 एंड करेक्ट स्टैंडर्ड डेविएशन इज 5.98 पुढचा ऑब्जर्वेशन है फॉर द फॉलोइंग डाटा फाइंड मीन एंड स्टैंडर्ड डेविएशन एज चे क्लासेस दिलेले आहेत आणि नंबर ऑफ पर्सन्स दिलेले आहेत इथं टेबल मध्ये एज चा पहिला कॉलम आहे नंबर ऑफ पर्सन्स म्हणजे फ्रिक्वेन्सीज आहे मिड पॉइंट घेतलेला आहे इथं चेंज ऑफ ओरिजिन आणि स्केल केलेला आहे वाय आय म्हणजे एक्स आय मायनस त्यातला सेंट्रल व्हॅल्यू 32.5 भागिले एच म्हणजे 5 घेतलेलं आहे एफ आय वाय आय आणि एफ आय वाय आय स्क्वेअर घेतलेलं आहे फ्रिक्वेन्सीची बेरीज 480 आहे एफ आय वाय आयची बेरीज वजा 220 आहे एफ आय वाय आय स्क्वेअरची बेरीज 13/10 असं आहे ओके त्यानंतर मीन करेक्ट मीन इज ए प्लस एच इंटू आय बार वाय बार म्हणजे अगोदर 1 बाय एन समेशन ऑफ एफ आय वाय आय वजा 220 भागिले 480 वजा 0.46 असं आलं ही व्हॅल्यू इथे फॉर्ममध्ये ठेवायचं एक्स बार म्हणजे 32.5 हा ए आहे अधिक एच हा 5 घेतलेला आहे इंटू वाय बार हा वजा 0.46 आहे ते ठेवलं सिम्प्लीफाय केलं तर 30.2 हा तुमचा डाटाचा मीन आला स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स जे आहे चेंज ऑफ ओरिजिन स्केलची प्रॉपर्टी वापरली तर एच इंटू स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय उधर स्टैंडर्ड डेविएशन ऑफ वाई काढूया सिग्मा वाई म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन n समेशन ऑफ एफ आय वाय स्क्वेअर माइनस वाय बार स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ
स्क्वेअर रूट ऑफ 1310/480 वजा वजा 0.46 वर्ग म्हणजे 1.5872 सिम्प्लीफाय केला तर सिग्मा एक्स हा 5 काय येणार 1.5872 म्हणजे 7.936 मीन आला 30.2 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आला 7.9336 ओके थँक्यू.